नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जे डी सी अकॅडमीमध्ये मित्रांनो आज आपण कोरोना व्हायरस हा व्हायरस नेमका काय आहे हा कोरोना विषाणू कसा होते लागण कशी होते याची लक्षणं कशी आहेत कोविड नाईन्टीन याच्यापासून संरक्षण कसं करायचं याचा मृत्यूचा धोका किती असतो आणि आपण जेव्हा लागण झाल्यानं सर्वात जास्त जे मृत्यू होतात ते रुग्ण जास्तीत जास्त त्यांना जास्त टेन्शन येतं आणि त्या ते टेन्शनमुळं त्यांचा मृत्यू होतो हे सर्वात असे जे रुग्ण आहे आणि याचा रिपोर्ट बाहेर येतोय आणि आपण जे काही आता तुम्ही मोबाईल ओपन केला तुम्हाला नोटिफिकेशन कोरोना व्हायरसबद्दल चाललं असेल तुम्ही टी व्ही लावला असेल तर तुम्हाला तिथेही ते दिसलं असेल एखाद्या वेळेस युट्यूबला गेला तर तुम्हाला कोरोना व्हायरसबद्दलचीच माहिती दिसत असेल ज्या ठिकाणी तुम्ही बघाल त्या ठिकाणी कोरोना कोरोना आणि कोरोना मित्रांनो या कोरोना व्हायरसने आपली जिंदगी फार विस्कळीत करून टाकली जे विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा राज्यसेवेचा अभ्यास करत होते कंबाईन जे कंबाईनचा अभ्यास करत होते या सगळ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सगळं सगळं प्लॅन सगळा फिस्कटून टाकलेला आहे आणि हे फक्त कोरोना व्हायरस आहे आज बघा तुम्ही सगळे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं अभ्यास करणारं मटेरियल एका ठिकाणी आहे ते स्वतः एका ठिकाणी आहेत त्यांचं मन लागत नाही या सगळ्या गोष्टीला समोर जाण्याचं कारण फक्त हे कोरोना आहे आणि याबद्दल आज मी तुम्हाला डिटेल म्हणजे याच्यानंतर तुम्हाला असं होणार नाही की कोणी कोरोना म्हणजे काय याची लक्षणं काय असतात आणि स्वत सुद्धा तुम्ही चार लोकांना माहिती सांगणार आहात आणि हे मी तुम्हाला आज इन मध्ये याबद्दलची माहिती सांगणार आहे सव्वीस तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि चार लोकांना या व्हिडिओबद्दलची माहिती सांगा किंवा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला खूप माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे जे की तुम्हाला सहजरित्या कुठे भेटली नाही एवढं ठामपणे सांगतो चला तर मग सुरुवात करू मित्रांनो राज्यसेवा परीक्षा मुख्य परीक्षेचा दोन हजार वीससाठी तुम्ही अभ्यास करत असाल तर सबस्क्रिप्शन अन्य अकॅडमी प्लसवरती चालू आहे तुम्ही तिथून घेऊ शकता काही अडचण आले तर मला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही आता नवीन बॅचेसमध्ये सुद्धा ॲक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला अन अकॅडमी प्लसवर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या हा रेफरल कोड वापरा तुम्हाला अतिरिक्त दहा टक्के डिस्काउंट मिळेल बघा कोरोना व्हायरसच्या संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी आज सांगणार आहे आणि काही तथ्य पण सांगणार आहे आणि त्याच्याबद्दलची जी आपल्याला घ्यायची काळजी ते सुद्धा आज मी सांगणार आहे तुम्हाला इथं एक छोटंसं कार्टून दिसत असेल मित्रांनो वीस सेकंद हात स्वच्छ धुवा तुम्ही बाहेरून कोणत्याही कामातून आला असाल तर काही असू दे बाहेरून आल्यानंतर आपण जेव्हा आपलं फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोरला घर असेल किंवा घरी आपण नॉर्मल जरी असेल आपलं तरी तुम्ही गेल्या गेल्या आपण पहिले वीस सेकंद हात धुवायचे खोकलताना शिंकताना रुमाल टिश्यू हा पेपर वापरायचा आणि इथे कोणतीही हलगर्जी असली पाहिजे नाही कोणतीही हलगर्जी नाही तर मग नाक तोंड डोळ्यांना हात लावणं टाळायचंय आपल्याला इथे ठीक आहे मग आता ह्या कोरोनाचा थोडासा आपण पार्श्वभूमी बघू सध्याची जी आता बघा आपल्याला जे नवीन अपडेट आहे पहिले तीन मे होतं आता ते सतरा मे पर्यंत गेलेलं आहे मग ह्या सतरा मेचं आपण आता थोडीशी माहिती जाणून घेऊ हो की का आताची लेटेस्ट रिपोर्टनुसार मी तुम्हाला सांगतो कदाचित ही माहिती कालची असेल तर आज रुग्णामध्ये या कोरोनाचे जे रुग्ण आहे त्याच्यामध्ये कदाचित वाढ झाली असेल ठीक आहे तर तुम्ही जगभरामध्ये जे कोरोनाच्या रुग्णाची जर संख्या बघितली मित्रांनो छत्तीस लाखहून अधिक झालेली आहे ती कदाचित आता सदतीस लाख झाली असेल मग हे जे अभ्यास केलेला आहे ते जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या या संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा जो आहे तो दोन लाख सत्तावन्न हजार आहे तो दोन लाख आता साठ हजार पण झाला असेल ठीक आहे तर या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मित्रांनो आता अमेरिकेमध्ये आहे सुरुवातीला चायना नंतर इटली आणि आज बघता तुम्ही अमेरिकेनं सर्वांनाच माग टाकलं आणि सर्वात जास्त रुग्ण हे अमेरिकेमध्ये सापडतात याचा अर्थ आज बघा तुम्ही बारा अमेरिकेमध्ये फक्त एका देशामध्ये बारा लाखापेक्षा जास्त लोकांना रुग्णांचा संसर्ग झालेला आहे तर मृतांचा जे त्याच्यामध्ये या अमेरिके एका देशामध्ये जे मृतांचा आकडा आहे त्यांचा आकडा मित्रांनो सत्तर हजार एवढा आहे त्याच्यापेक्षा आता तो जास्त वाढला असेल दिवसेंदिवस वाढत आहे मी तुम्हाला जे शेवटचं अपडेट मिळालं त्याच्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देतोय कदाचित तुम्हाला ही माहिती पटत नसेल कोणाला या व्हिडिओचं हे काय आहे माहिती पण तुम्ही जाणून घ्या आणि तुमचंच हे जे ज्ञान तुम्ही घेताय ते तुमच्या शेजारी शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण द्या खूप महत्वाचा भाग आहे हा भारतामध्ये कोरोना जे कोरोनाबाधित संख्या आहे मित्रांनो पन्नास हजार पण ती आता वाढलेली आहे ठीक आहे तर मग याच्यामध्ये मृतांचा जो आकडा आहे तो पंधराशेहून अधिक आहे तो संख्या पण वाढत आहे दिवसेंदिवस आपण कमी होत नाही हा आकडा वाढतच असल्यानं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मे हे शेवटचं लॉकडाऊन होतं तर मित्रांनो आपल्याला जेव्हा याच्या अगोदर माहिती कळाली ते वाढलेलं आहे सतरा मे पर्यंत आपण याच्याबद्दलचा कोरोना विषाणू आहे काय विषाणू कसा काय याबद्दल आज थोडीशी माहिती जाणून घेऊया सुरुवातीत जे सुरुवातीच्या रुग्णामध्ये घेतलेल्या आणि या विषाणूच्या सॅम्पलची या प्रयोगशाळेमध्ये चाचणी करण्यात आली त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ हा कोरोना व्हायरस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बरोबर मग हा कोरोना विषाणू अनेक प्रकारचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे अनेक प्रकारचा हा कोरोना विषाणू आहे म्हणजे यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूची माणसाला बाधा होऊ शकते मात्र नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूची संख्या आता मित्रांनो ती सात आहे सुरुवातीला ती सहा होती याच्या आता ती आहे जी संख्या ही जे या विषाणूची संख्या आता ही सातवर वर पोहोचलेली आहे मन आपल्या या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला घ्यावाची काळजी काय मित्रांनो रोज तुम्ही जेव्हा बाहेरून याल तुम्ही दिवसातून दोन तास तीन तासानंतर तुम्हाला साबण पाणी किंवा जे काही सॅनिटायझर तुम्ही वापरत असाल त्या सॅनिटायझर जेलने वारंवार हात धुवायचे तुम्हाला खोकलताना आणि शिंकताना तोंडासमोर टिश्यू पेपर रुमाल आ, हे जे आहे तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत वापरलेले टिश्यू फेकून द्यायचे त्याच्यानंतर मग पुन्हा हात धुवायचे आहेत जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर कपड्याच्या बाह्यांना पुसा हात न धुता डोळे नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा पूर्णपणे आजारी लोकांशी संपर्क टाळा हे खूप महत्वाच्या जे आहे ते माहिती जे विषाणूच्या आपण म्हणतो की विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला वारंवार सरकारी अधिकारी देतच आहेत कोरोनाची लक्षणं कोरोनाची लक्षणे तुम्हाला आतापर्यंत माहिती नसतील पण मी तुम्हाला आता सांगतो कोरोनाची लक्षणे मित्रांनो कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुसफुसावर हल्ला करतो यामुळे तुमच्या दोन पैकी एक लक्षणं दिसू लागतं कोणतं एक तर तुम्हाला ताप किंवा तुम्हाला कोरडा खोकला येतो आणि याची लक्षणं बघा हे याच्यापैकी तुम्हाला काहीही झालं तरी तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि याची लक्षणे दिसायला सुरुवात होते मात्र हा जो खोकला आहे तो कधी थांबत नाही म्हणून असंही होऊ शकतो की तुम्ही जेव्हा तासन तास खोकलत आहात किंवा दिवसातून तीन चार वेळा सातत्यानं खोकलत आहात तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं त्यामुळे जरा जपून आणि तेव्हा ताप येते तेव्हा तुमच्या शरीराचं साधारण तापमान सेल्च, जे आहे मित्रांनो सदतीस पूर्णांक आठ सेल्स जे सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकते यामुळे तुमचा जो काही कणकण वाटू लागते या ताप आल्यामुळे आणि त्याच्यानंतर थंडी सुद्धा तुम्हाला वाजवू शकते आणि थरथरल्यासारखं वाटू शकते जर जा असं जाणलं किंवा तुमच्या शेजारी बाजाराला जाणलं तर तुम्ही अवश्य माहिती द्या याचं लक्षण दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात कधी त्याहून जास्त कधी चौदा दिवस डब्ल्यू एच ओ नुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यासाठी चौदा दिवसाचा वेळ घेऊ शकतात यालाच इन्क्युबेशन पिरियड असं म्हणतात हा एक लक्षात ठेवा महत्वाचं याच्यामध्ये तुम्हाला कोरोना व्हायरसची लक्षणं जी आहे ती लक्षणं तुम्हाला डोकेदुखी खोकला स्नायू दुःख लागतात त्याच्यानंतर ताप थकवा आणि मित्रांनो श्वास घेण्यास त्रास होणं सर्वात आधी ताप येतो मग कोरडा खोकला येतो ताप आठवड्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्यानंतर मग रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारांची गरज लागते आणि हे जसेही तुम्हाला दिसत असेल तुमचे शेजारी पाजारी तुमचे कोणीही नातलग असं से वाटत असेल तर जवळच्या अवश्य मेडिकल ऑफिसर किंवा मेडिकलला तुम्ही व्हिजिट करा किंवा तुम्हाला जे नंबर दिलेले आहे त्या नंबरला कॉल करा मित्रांनो अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार खालीलपैकी कोणतंही लक्षण तुमच्यात दिसलं की, की स, जे सतर्क व्हायला हवं आणि ते लक्षणं कोणतं ताप किंवा थंडी वाजणं थरथरणं स्नायूमध्ये दुखणे डोकेदुखी खोकला किंवा घसा खवखवणे चव न कळणे किंवा वास न येणे आणि हे पूर्वी ही लक्षणाची यादी फक्त ताप खोकला श्वास घेण्यास त्रास एवढीच होती आता ही नवीन माहिती आहे म्हणून मी तुमच्या समोर ही प्रेझेंट करतोय आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आणि तुमच्या शेजारी पण सांगायचं तुमच्या जवळच्या सर्वांना सांगायचं मृत्यूचा धोका मित्रांनो किती आहे या रोगामुळे मरण्याचं प्रमाण हे कमी आहे सुमारे एक ते दोन टक्के पण हे आकडे पूर्णतः विश्वासार्ह नाहीत कारण काही ठिकाणी रोगाचं निदान जे करण्याची पुरेशी व्यवस्था नाही तर काही ठिकाणी दुसऱ्या जे काही लक्षणं आहे ते दुसऱ्या ठिकाणी लक्षणं दिसत नसल्यामुळे रुग्णाची ओळख पटत नाही आणि चीन मध्ये आता हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे डायग्राम एक छोटीशी चीनमध्ये चीन मध्ये सुरुवातीला लक्षात आलेले रुग्ण बघा सौम्य लक्षणं असलेले रुग्ण मोजणं सर्वात अवघड लक्षण असलेले रुग्ण जसे की ताप खोकला गंभीर आणि मृत्यू मित्रांनो तुम्हाला आठवत असेल आपण सर्वात पहिले जेव्हा हे रुग्णांची संख्या होत असल्या आपण दोन आपण दोन अडीच महिन्यापूर्वी कोरोनाच्या बद्दलचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि माहिती द्यायला सुरुवात केली आता आरोग्य जागतिक आरोग्य संघटनेने सुमारे पासष्ट हजार रुग्णांचा अभ्यास करून तयार केलेल्या आकडेवारीनुसार सहा टक्के रुग्ण चिंताजनक परिस्थितीत पोहोचतात म्हणजे त्यांची फुसफुस निकामी होतात त्यांना इतर संसर्ग होतात आणि हे अवयव निकामी होतात आणि मृत्यूचा धोका ओढतो त्याचं कारण तुम्ही जेव्हा हे तुम्हाला लागलं असं लक्षात येतं तुम्हाला माहिती आहे काही ऑडिओ क्लिप्स हे फिरत आहेत आणि त्याच्यामध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणत असतो तर पहिल्या मित्राला म्हणतो की मला कोरोना झाला आणि तो रडतोय नुसता रडतोय तर याचं कारण मित्रांनो घाबरताय तुम्ही काहीही घाबरायची गरज नाही समोर जायचं तुम्हाला झाली तर तुम्ही माहिती द्या तुम्ही शंभर टक्के नीट होणार कारण याच्यामध्ये एकच टक्का मृत्यूची जे प्रमाण आपण तुम्हाला जे दाखवलेलं आहे आणि जवळपास सगळ्यात नव्याण्णव टक्के जे रुग्ण आहे ते बरे होतात अजिबात काळजी करायची गरज नाही आणि कोरोनाबद्दलच्या न्यूज पण कमी बघायच्या जेणेकरून टेन्शन आणि किंवा ताण कमी होईल चौदा टक्के रुग्णामध्ये गंभीर लक्षणं दिसतात श्वास घेण्यास त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी तर सुमारे ऐंशी टक्के रुग्णामध्ये सौम्य लक्षण दिसतात जसं की ताप खोकला निमोनियाची लक्षणं आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार मित्रांनो असं लक्षात येतं की ज्यांना आधीच कुठला ना कुठला आजार आहे जसं की दमा मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार त्यांना या रोगाची लागण होण्याची जास्त शक्यता आहे आकडेवारीनुसार असंही सांगतायत की हे पुरुषांच्या जीवाला महिलेपेक्षा जास्त धोका आहे मग आपण योगा छोटंफार जे काही एक्सरसाइज आहे तुम्ही उठल्यानं करायला पाहिजे जे, जे तुम्हाला इम्युनिशन पॉवर वाढेल तुमचा इम्युनिटी पॉवर मग आता मी काय करावं मग मी काय करावं अशा परिस्थितीमध्ये तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला जे प्रिकॉशन घ्यायचे जे तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती कोणती मी वारंवार तेच सांगतो कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या जे तुषारामधून किंवा असे तु, जे तुषार पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाका तोंडाला लागल्यानं होत असल्याचं आतापर्यंत संशोधनातून दिसून आलं आहे तसंच ज्या गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्यानं तज्ञ जे तज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं तरी पण आपण गर्दी करतच आहो आणि याचा कोणत्याही प्रकारची आपण काळजी घेत नाही मग कोरोनाचा जो संसर्ग होऊ नये यासाठी खालील काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे पहिली गोष्ट जी आहे ती आजारी व्यक्तींचा फार जवळ जाऊ नका हात न धुता तोंड नाक डोळे कान यांना स्पर्श करू नका शिंकताना आणि खोकलताना टिश्यू पेपरचा वापर करा नसेल तर तुमच्याकडे कोणता कपडा असेल त्याचा वापर करा वापरून झाल्यावर तो कचरा पेटीत टाकून हात स्वच्छ धुवा साबणाने नियमित हात धुवा सॅनिटायझर नसेल तरी हात धुवा साबणाने मास्क वापरल्यामुळं खरंच कोरोना रोखता येतो का मित्रांनो याबाबत डब्ल्यू एच ओ यांना अजूनही खात्रीशीरपणे सांगू शकलं नसल्यानं असं म्हणतात की तोपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर तो नक्कीच वापरा तुम्ही तुझ्याकडे रुमाल असेल छोटासा तरी तुम्ही ते वापरू शकता आणि याची काळजी ही तुम्हाला घ्यायची तुम्हाला मदत कराय कोणीही येत नाही आणि आपल्याला माहिती घ्याच्यावर कोणतीही लस नाही आणि कधी होईल काही माहिती नाही आज सगळ्यांच्या जिंदगी विस्कळीत केलेली आहे कोणी अभ्यास करत असेल तर त्या अभ्यासात मन लागत नाही परीक्षा पुढे ढकलल्या कोणी रोजगार जे रोजच्या जीवनामध्ये कमावून खाणारा व्यक्ती त्याच्यासुद्धा आज खाण्याचे वांदे आहेत या बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो तुम्ही काळजी घ्या तुमच्या मित्रपरिवारांना सांगा नातेवाईकांना सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचं कारण आहे याच्यातली जी माहिती आहे आतापर्यंत तुम्ही फक्त टीव्हीवर वरवरचं ऐकलं असेल ही आहे तुमची इन डेफ्थमधली माहिती जे तुम्हाला खरं ज्याच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकवते आणि तुम्ही जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे बघत असाल तर तुम्हाला भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशीच एखादी माहिती घेऊन चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या नवीन माहिती घेऊन तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद